नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टीच्या आणि फिल्म निफ्टीच्या विकली मध्ये तसेच आज आपण करणार आहोत सेक्टोरियल अनालिसिस पण मित्रांनो या आठवड्यापासून आम्ही थोडा एक नवीन कन्सेप्ट चालू करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला मी निफ्टी बँक निफ्टी जे रेग्युलर देतोय ते तर शिकवणारच आहोत ज्याच्यामध्ये पुढच्या संपूर्ण वीकचा प्लस पुढच्या आठवड्यामध्ये सुरुवातीला काय करायचं अर्थात सोमवारी मार्केट आहे बंद गांधी जयंतीमुळे परंतु तीन तारखेला तुम्हाला काय केलं पाहिजे हे पण समजेल त्यातल्या त्यात पुढच्या आठवड्यामध्ये कुठले सेक्टर असे आहेत की जे बुलिश राहतील म्हणजे त्याच्यामधले पण तुम्हाला स्टॉक्सवर काम करता येईल याच्या आम्ही स्टॉकवर चर्चा करायचो परंतु स्पेसिफिक स्टॉक घेण्यापेक्षा जर चांगले सेक्टर समजले तर तुम्हाला आणखीन खूप सारे स्टॉक्स उपलब्ध होतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल तर क्विकली करा कारण तिथे रोज तुम्हाला भेटणार आहे एक स्पेशल पण भन्नाट ट्रेड आणि आणखी खूप सारी माहिती आपल्या स्टॉक मार्केटविषयी मित्रांनो सगळ्यांना आधी सुरुवात करूया निपटीपासून निफ्टीची कंडिशन इथे जर आपण पाहिला गेलो एकोणीस सहाशे अडतीस आजचं क्लोजिंग आहे मागच्या आठवड्यातल्या सेलिंग नंतर आपल्याला ह्या आठवड्याचं अनालिसिस होतं की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहील प्रेशर राहिलं परंतु म्हणावं एवढं प्रेशर नव्हतं एक पॉच कॅन्डल बनवलाय डोजी याचा अर्थ हा थोडा काय दाखवतो की सेलिंग प्रेशर थोडं कमी पडलंय परंतु ते प्रेशर पुन्हा वाढेल जर तो एकोणीस पाचशेच्या खाली गेला तर म्हणजे इथून हार्डली एकशे चाळीस पॉईंट फॉल अजून पाहिजे जेणेकरून ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक मोठा फॉल कॅच करता येईल क्लिअर म्हणजे काय मोठी बिएरी स्कॅन्डल एक डोजी ही कारण एक त्याने सपोर्ट घेतलेला आहे परंतु एकोणीस पाचशेच्या खाली आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर क्रिएट होईल आणि एकोणीस सातशेच्यावर एक छोटा आणखी मोठा वरच्या साईडला बाउंसबॅग दाखवेल मग मंगळवारी काय करायचं चेक करूया मंगळवारी महत्वाचे लेव्हल्स याच्यामध्ये दाखवतोय आजची कंडिशन जर बघितली आपण तर नॉर्मली अप बाउंसबॅग दाखवत होता मार्केटमध्ये म्हणजे कालपडला आज वर गेला ओके आज नॉर्मली मार्केटने एक इन्सायडर बार बनवलाय याच्यामध्ये जर आपण पाहिला गेलो तर एकोणीस सहाशे दहाच्या खाली तुम्हाला मंगळवारी याच्यामध्ये पुट साईडचा सा विचार केलं योग्य राहील निफ्टीमध्ये आणि एकोणीस सहाशे नव्वद क्रॉस केल्यावर आपण कॉल साइडचा सा विचार करणं योग्य राहील परंतु एकोणीस सहाशे नव्वदच्या वरती एकोणीस सातशे साठ हा क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल त्याच्यावरती एकोणीस आठशे चाळीस हा महत्वपूर्ण रेजिस्टन्स असेल नॉर्मली ह्या दोन लेवलला तुमचे प्रॉफिट बुक करत तुम्हाला वर जायचे खूप मोठी तेजीची अपेक्षा ठेवू नका असं आत्ता तरी आम्हाला वाटतंय आणि पूटमध्ये एकोणीस सहाशे दहाच्या खाली एकोणीस चारशे नव्वद पर्यंत तुम्हाला एक छान फॉलोअप मिळेल इथे थोडा प्रॉफिट बुक करा कारण इथे रेंगाळू शकतो किंवा एक बॅक दाखवू शकतो तसेच मित्रांनो ऍक्च्युली दोन तारखेला हे गांधी जयंती मार्केट बंद आहे परंतु मी दोन तारखेला सायंकाळी तुम्हाला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी सायंकाळी एक स्पेशल वेबिनार घेतोय जिथे तुम्ही स्टॉक मार्केटचे बरेच काही प्रश्न विचारू शकता तुमचे काही मनामध्ये प्रश्न असतील घेऊन या तिथे आपण चर्चा करणार आहोत कारण लाईव्ह मार्केटमध्ये मोर स्पेसिफिक आपण ट्रेड विषयी बोलतो इथे आपण काहीही विचारा तुम्ही मी सगळ्या प्रश्नांची इथे उत्तर देणार आहे मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो आपण चर्चा करूया बँक निफ्टीविषयी बँक निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर मागच्या वीकचा अनालिसिस असं होतं की डबल टॉप करून तो पडतोय आणखीन खालच्या दिशेने जाऊ शकतो आणि नॉर्मली आपण बघत होतो की चव्वेचाळीस हजाराच्या दिशेने तो जाईल आपण नॉर्मली तिथेच तो सपोर्ट घेताना दिसतोय इथे पण पॉच कॅन्डल दिसतोय एकोणीस पाचशे चौऱ्याऐंशी आजचं क्लोजिंग आहे मला असं वाटतं सॉरी चव्वेचाळीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी आजचं क्लोजिंग आहे चव्वेचाळीस हजार चारशेच्या खाली बँक निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग पाहायला मिळेल क्लिअर आणि जर त्याने चव्वेचाळीस हजार सातशे पन्नास ब्रेक केला तर एक छोटा बाउन्सबॅक आपल्याला सेहेचाळीस से हजारापर्यंत पाहायला मिळेल क्लिअर परंतु याचा अर्थ खूप बुलिश नाकार राहू मार्केट इथं थो थोडा आधी सुरुवातीला ट्रॅप करेल असंही तीन दिवस मार्केट बंद प्रीमियम खायचे काम होणार आहेत मग मंगळवारी काय करायचं बरं मार्केट ओपन झाल्यावर चेक करूया मंगळवारचे ट्रेड कसे घ्यायचे आपल्याला तर चव्वेचाळीस हजार पाचशे पन्नासच्या खाली आपल्याला नॉर्मली पुट साईडचा विचार करणं योग्य राहील जो तुम्हाला चव्वेचाळीस चारशे जी आपली महत्वाची लेवल आहे तिथपर्यंत आणि त्याखाली चव्वेचाळीस हजार दोनशे पर्यंत घेऊन जाईल आणि महत्वाची गोष्ट चव्वेचाळीस सातशे पन्नास ब्रेक केल्याशिवाय कॉल हात नका लाव बघा कॉलच्या वर जर तुम्हाला पोझिशन मध्ये प्रॉफिट कमवायचा असेल तर हा महत्वाचा हर्डल ब्रेक करू द्या कारण याच्यामध्ये मल्टी लेवल रेजिस्टन्स आहे चव्वेचाळीस सातशे पन्नासच्या वर क्विकली आठशे म्हणजे चाळीस पन्नास पॉईंटचा रेजिस्टन्स आहे तो ब्रेक केल्यास तो पंचेचाळीस हजाराला टच करायला जाऊ शकतो क्लिअर झालं हे होतं फिन निफ्टीच्या आधीचं बँक निफ्टीचं अनालिसिस आता जाऊया फिन निफ्टीकडे फिन निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टी फिन निफ्टीत काय खूप मोठा फरक नसतो त्यामुळे इथे पण सेम कंडिशन आहे पॉच कॅन्डल आहे थोडा सपोर्ट घेताना दिसतोय छोटा बाउन्सबॅक अपेक्षित आहे परंतु एकोणीस सातशे पन्नासच्या खाली पुन्हा एकदा जोरदार सेलिंग पाहायला मिळेल आणि एकोणीस नऊशेच्या वर पुन्हा एक छोटी अप्रॅली पाहायला मिळेल मग मंगळवारी काय बरं तर चला मंगळवारची कंडिशन आपण पाहायला गेलो तर एकोणीस सातशे नव्वद हा महत्वाचा पॉईंट असेल पुट साठी पुटच्या पुट पोझिशन याच्या खाली ओपन होतील तुम्ही इथे पुटच्या गाडीत बसू शकता एकोणीस सातशे पर्यंत आधी घेऊन जाईल त्याच्या खाली एकोणीस सहाशे नव्वद ह्या महत्वाचे लेवल्स तुम्हाला इथे राहतील एकोणीस आठशे चाळीस ब्रेक केल्याशिवाय कॉलला हात नाका लावू त्याच्यावरती तो एकोणीस नऊशे पर्यंत घेऊन जाईल आपल्याला क्लिअर आहे मित्रांनो एकोणीस नऊशे महत्वाचं रेजिस्टन्स पॉईंट इथे असणार आहे कारण ह्या सगळ्या लेवल खूप महत्वाच्या आहेत याच्यावर काम करा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिकता येईल आणि चांगले ट्रेड घेता येतील अशा पद्धतीने आपण चर्चा केली आत्ता निपटी बँक निपटी आणि फिन मध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आणि मंगळवारी काय करायचंय आता मित्रांनो आज आपण काही सेक्टर बघूया नॉर्मली याच्यामध्ये मी तुम्हाला दोन बुलिश सेक्टरचा विचार करायला सांगेल आणि दोन बॅरीस सेक्टरचा म्हणजे कोणाला तेजी ट्रेड घ्यायचे कोणाला बंदीत ट्रेड घ्यायचेत म्हणजे कोणाला लाँग किंवा शॉर्ट दोन्हीकडे पण तुम्हाला ट्रेड भेटतील त्यातलं पहिला सेक्टरचा अनालिसिस आपण करूया पहिला असेल सेक्टर आम्हाला निफ्टी सीपीएसी आता याच्यामध्ये काय ह्या सगळ्या पब्लिक सेक्टर याच्यामध्ये येतात जसं भेल एन एच पी सी एन टी पी सी कोल ओके ह्या सारख्या कंपन्या नॉर्मली याच्यामध्ये येतात म्हणजे आधी शिकून घ्या थोडं की सेक्टर काय असतो सेक्टर म्हणजे हा जसा निफ्टी फिफ्टी आहे पन्नास कंपन्यांचा इंडेक्स त्याप्रमाणे प्रत्येक सेक्टरचा एक इंडेक्स असतो तुम्हाला जेव्हाही मी एखादा इंडेक्स सांगेल स्पेसिफिक सेक्टरचा तर तुम्ही त्या सेक्टरच्या कंपन्यांवर लक्ष ठेवायचं आहे म्हणजे आता तुम्हाला खूप सारे स्टॉक्स सापडतील एकाच वेळी ओके तर इथे मला थोडा ब्रेकआउट दिसतोय तीन हजार नऊशे नव्वद याची प्राइस महत्वाची नाही आपल्याला ना याचे स्टॉक महत्वाचे ज्या अर्थ या सीपीएससी इंडेक्स ब्रेक देतो याचा अर्थ पब्लिक सेक्टरच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यावर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे इथे आम्हाला ब्रेकआउट वाटतोय आणि हा छान ब्रेकआउट आहे बऱ्याच दिवसाच्या कन्सोल्टेशन नंतरचा तर थोडं फोकस करा आणि अनालिसिस जसं इथे करतो तसं तिथे वापरून तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता दोन नंबरचा बुलिश सेक्टर पुढच्या आठवड्यासाठी आम्हाला वाटतोय याच्यामध्ये त्याचं नाव असेल निफ्टी फार्मा आज जर तुम्ही बघितलं असेल की फार्मा सेक्टर मधल्या कंपन्या जर तुम्ही बघितलं आज काय होतं की भन्नाट रॅली आलेली आहे मला कोणीही तीन आज जे फार्माचे बुलिश स्टॉक होते त्यांची नावं कमेंट करून आहेत लक्षात ठेवा म्हणजे बघूया की तुम्ही तुम्ही करताय करताय का करता का अभ्यास आज जर बघितलं असेल तर फार्मा सेक्टर बुलिश होत फार्मा सेक्टर मध्ये आम्हाला असं दिसतोय की एक सपोर्ट घेऊन फार्मा पुन्हा बॅक घेताना दिसतोय याचा अर्थ काय तर पुढच्या आठवड्यामध्ये फार्मा मध्ये पण एक बुलिश रॅली राहू शकते फार्मा सेक्टर पंधरा हजार सहाशे पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल याचा अर्थ तुम्हाला फार्माचे जेवढे पण स्टॉक्स आहेत त्याच्यावर फोकस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला जसं की आरोबिंदो फार्म आहे बरोबर आहे ना अरविंद फर्मासारखे स्टॉक्स आहेत त्याच्यावर फोकस करा अगदी आजची राहिली पण चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेल काही ना काहीतरी याच्यामध्ये चांगले ट्रेड सापडतील आता हे झाले बुलिस सेक्टर आता दुसरा तीन नंबरचा आपण बघूया थोडा बेरीज सेक्टर कुठला वाटतोय तर आम्हाला थोडा निफ्टी आयटी असं वाटतोय की पुढच्या आठवड्यामध्ये थोडं सेलिंग येऊ शकतं ह्या आठवड्यामध्ये थोडा पॉज स्कॅन्डल घेतलेला आहे परंतु तुम्ही इन्फोसिस टी सी एस असेल विप्रो असेल असे स्टॉक्स चेक करा याच्यामध्ये तर तुम्हाला असं जाणवेल की मार्केटमध्ये आयटी सेक्टरमध्ये थोडं आता प्रॉफिट बुकिंग चालू आहे इथे सपोर्ट भलेही घेतला आहे त्याने परंतु एकतीस हजार पाचशेच्या खाली आयटी मध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह होतील एवढ्या तीन चार आठवड्याच्या सेलिंग नंतर तो पॉज घेतोय थोडा रेंगाळेल परंतु आय टी सेक्टरवर जास्त बुलिश राहू नका हे थोडक्यात अर्थ याच्यामधून होतोय किंवा आय टी सेक्टरचे स्टॉक तुम्हाला सेलिंग साईडला सापडतील ना चार नंबरचा महत्वाचा सेक्टर असेल निपटी एम सी जी लक्षात ठेवा एफ एम सी जी सेक्टरच्या जर आपण कंपन्या बघायला गेलो याच्यामध्ये कुठल्या कुठल्या असतात बरोबर आहे ना मध्ये आपण बघतो की हिंदुस्न एन लिव्हर हो असेल डाबर असेल बरोबर नेस्ले असेल ह्या कंपन्या येतात एप एम जीमध्ये ओके थोडा तर तुम्हाला तो, तो पण स्टडी करायचा आहे आणि मी पण हे तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे जेणेकरून मित्रांनो ते जर बघितलं तर ऑलरेडी सेलिंगमध्ये होतं आणि या वीकमध्ये पुन्हा त्याने पॉज घेतलेला आहे एकावन्न सहाशे लागचं याचं नॉर्मली क्लोजिंग आहे मला असं वाटतं एक्कावन्न पाचशेच्या खाली नॉर्मली एफएमसीजी एम मध्ये पुन्हा जोरदार सेलिंग ऍक्टिव्ह होईल आणि एका आठवडा मागच्या आठवडे म्हणजे ह्या आठवड्याच्या आधीचा आठवडा जो होता इथे जोरदार सेलिंग झालं होतं इथे सपोर्ट घेतलाय आता या आठवड्यामध्ये पुन्हा सेलिंग ऍक्टिव्ह होऊ शकतं त्यामुळे चुकून एफएमसीजी एम सी जी जर तुमच्याकडे होल्ड असतील तर थोडं प्रॉफिट बुकिंग कुठे दिसतंय का कुठे करेक्शन आलेलं दिसतंय का तर त्याच्यानुसार प्रॉफिट बुक करा जेणेकरून लिस्ट चांगले प्रॉफिट खिशामध्ये येतील समजला मित्रांनो दोन बुलिश सेक्टर दोन बेहरीस सेक्टर सांगितले त्या ते अँगलने विचार करा आणि तुम्हालाही अशा प्रकारे सेक्टर अनालिसिस असेल चार्ट ॲनालिसिस असेल पॅटर्न्स असतात हे डीपमध्ये शिकणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मी माझ्यापर्यंत इथे प्रयत्न करतोय ज्यांनाही वाटतं की आणखीन थोडं ॲडव्हान्समध्ये शिकायचं आहे गरजेचं आहे नक्कीच हे शिकल्यावर आपल्याला फायदा होऊ शकतो अशांनी अवश्य दोनशे ऐंशी नव्वद दोन नव्वदला संपर्क साधा कारण पुण्यामध्ये सात आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी आम्ही घेऊन येतोय आमची तीन दिवसीय कार्यशाळा जिथे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल आणि ट्रेड करून पण दाखवलं जाईल आणि तुम्ही नक्कीच याचा शंभर टक्के फायदेशीर उपयोग करून घेऊ शकता ज्यांना शिकायचंय त्यांच्यासाठी ऑलवेज वेलकम आणि ज्यांना वेळ नाही अशांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशी भन्नाट माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि ज्यांनाही असे स्टॉक्स फ्रीमध्ये पाहिजेत डीमॅट ओपन करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आणि हो भेटूया सोमवारी संध्याकाळी आपल्या लाईव्ह वेबिनारमध्ये तसेच आपला शनिवारी एक खास व्हिडिओ असतो तो तुम्हाला चुकवायचा नाहीये या आठवड्याचा व्हिडिओ पण तुम्हाला एक वेगळं काहीतरी शिकवून जाणार आहे आणि एक भन्नाट आयडिया पण देऊन जाणार आहे धन्यवाद मित्रांनो